कल्याण नगर भागात 3 रहिवासियांचा महानगरपालिकेवर हलगीनाद मोर्चा। गेल्या 30 वर्षापासून विकास कामासाठी वंचित असलेल्या कल्याण भाग 3 येथील नागरिकांचा हलगीनाद मोर्चा सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या गेटवर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आला। विविध नागरी समस्यांचं निवेदन यावेळी महानगरपालिका आयुक्त दीपक तावरे यांना देण्यात आलं। सर्वात जुनी वसाहत म्हणून कल्याण नगरकडे पाहिलं जातं। लोकप्रतिनिधी नगरसेवक आले, फक्त आश्वासनं देऊन गेले। अंतर्गत डांबरी रस्ते, ड्रेनेज लाईनची कामं, अंतर्गत गटारींच्या सोयी अशा या भागात कोणत्याही विकास कामांची पूर्तता झालेली नाहीये। भाग 3 मधील नागरी समस्या सुटू शकलेल्या नाहीयेत, त्यामुळे कल्याण नगर मधील नागरिकांना घेऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महानगरपालिकेवर हलगीनाद आंदोलन करून लक्ष वेधण्याचं काम करण्यात आलंय। कल्याण नगर मधील समस्या सुटल्या नाहीत तर संभाजी ब्रिगेड कृती समितीच्या वतीनं उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते। सोलापूरहून विश्वनाथ बिराजदार, STV महाराष्ट्र न्यूज।